लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या निराधार विधवा आणि परितत्या दिव्यांगांना मदतीसाठी शेतकरी वर्ग पुढे सरसावला आहे उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी इथले शेतकरी निराधार वंचितांना धान्य देण्यासाठी पुढे आले आहेत गावकऱ्यांनी गावातल्या शेतकऱ्यांना निराधारांसाठी धान्य देण्याचं आवाहन केलं त्याला गावातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गहू ज्वारी तांदूळ मिळून सात ते आठ क्विंटल इतकं धान्य जमवलं आणि स्वयंशिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं गरजूंपर्यंत पोहोचवलं उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते काल उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली इथं कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून निराधार वंचितांना धान्याचं वाटप करण्यात आलं काळात शेतकऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे निराधारांनी समाधान व्यक्त केलं आहे इतक्या अडचणी होत्या की त्याला बोट कसं भरावं ही पंचायत होती आणि त्या उद्देशाने आम्ही काम केलं तरच खायला मिळते अशा लोकांना आपलं सहकार्य असावं या उद्देशाने आम्ही आपल्या गावात पोलीस पाटील आणि आम्ही गोळा म्हणजे धान्य गोळा केलं आणि सगळ्या गावानं सहकार्य केलं की बाबा आपल्या